नमस्कार, आपण पाहत आहे संध्याकाळच्या बातम्या. मी मिलिंद भागवत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. औरंगाबादमध्ये एका प्रियकरानं स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत प्रियकर आणि प्रेयसी दोघेही गंभीररित्या जखमी झाले. प्रियकर मुलगा 60% भाजला आहे तर मुलगी 30% भाजल्याची माहिती मिळते. त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. गजानन मुंडे आणि पूजा साळवे अशी या दोघांची नावं आहेत. मुलगी संस्थेमध्ये प्रोजेक्ट करत होती, त्यावेळेला हा तरुण तिथे आला आणि त्याने केबिनचा दरवाजा लावला आणि स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतलं. स्वतःला पेटवून घेतल्यानंतर त्यानं प्रेयसीला मिठी मारली आणि त्यानंतर दोघेही भाजले. दरम्यान गेले काही वर्ष हे दोघेही सोबत होते, मात्र मुलीने लग्नास नकार दिला आणि यातून हा सगळा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आपण दृश्य पाहतो ती औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातली अतिशय विचित्र असा प्रकार आत्महत्येचा. प्रेमाच्या नादामध्ये या प्रियकरानं स्वतःवर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्यानंतर त्याने प्रेयसीला सुद्धा मिठी मारली. यात सदर मुलगा 60% जास्त भाजल्याचं कळत आहे तर मुलगी 30% जास्त भाजली आहे. दोघांनाही औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान स्थानिकांनी आणि अन्य काही जणांनी मिळून गजानन मुंडे आणि पूजा साळवे या प्रेमी युगुलाला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. या दोघांवरही आता उपचार सुरू आहेत. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. अविनाश कांडजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अविनाश, काय अधिक माहिती आहे? औरंगाबादमध्ये या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. दोघही जे विद्यार्थी आहे हे एकाच डिपार्टमेंटला शिक्षण घेतात. आपण या स्पॉटला आहोत. औरंगाबादमधील शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेमध्ये हा प्रकार घडलाय, त्या कॉलेजमध्ये हा प्रकार घडलाय. दोघही विद्यार्थी हे PhD शिक्षण घेत होते झूलॉजी डिपार्टमेंटमध्ये. ते दोघं कित्येक वर्षापासून सोबतही होते, त्यांची ओळखही होती अशी माहिती मिळतीये. त्यानंतर या दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून काही वाद झाले ही प्राथमिक माहिती आपल्याला मिळतीये की लग्न करायचं म्हणून मुलाने तगादा लावला आणि त्यातून दोघांमध्ये काही बिनसलं. त्यानंतर हा मुलगा कॉलेजमध्ये आला आणि कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर स्वतःच्या अंगावरती काही जळणारी वस्तू टाकून स्वतःला पेटवून घेतला आणि नंतर आपल्या जी प्रेयसी आहे आणि जी मैत्रीण आहे तिला मिठी मारली. त्यानंतर दोघांनाही जळलेल्या अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्या ठिकाणी आता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 60% तरुण भाजलेला आहे आणि 30% ही तरुणी भाजलेली आहे. तूर्तास धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल.